नमस्कार मित्रांनो, MPSC BD YouTube चॅनलला प्रथम मी स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, मी ह्या 1 ते 30 क्वेश्चन घेऊन आलो. प्रत्येक क्वेश्चनचं मी स्पष्टीकरण सांगणार नाही आहात, फक्त एक क्विक रिव्हिजन आहे. त्यामुळे प्रश्न वाचणार आणि ऑप्शन वाचणार, उत्तर तुम्ही द्यायचं आहे पटकरण. 3 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा 2019 आणि 20 चालू घडामोडी आहेत आलेल्या राज्यसभा पेपरमध्ये आणि आपल्या होणाऱ्या राज्यसभा पेपरला आणि STI PSI कंबाईंड ग्रुप सीला हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे 30 प्रश्न आहेत, या 30 पैकी 30 देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि तुम्हाला मी 3 सेकंद देणार आहे, 3 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर यायला पाहिजे. मी फक्त प्रश्न वाचून दाखवणार आणि ऑप्शन सांगणार, उत्तर तुम्ही द्यायचं आहे. चला चालू करूया. प्रश्न पहिला बघा. हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या लष्करामध्ये आयोजित केला जातो? तर मित्रांनो ऑप्शन बघा, भारत आणि भूतान, भारत म्यानमार, भारत श्रीलंका, भारत चीन. तर मित्रांनो याचा आन्सर तुम्ही पटकन मला द्या. तुम्हाला देतो 3 मिनटं, 3 सेकंड तुम्हाला आन्सर द्यायचा आहे, तरी सांगा पटकन आन्सर काय याचं. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी, भारत आणि चीन, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू लगेच. प्रश्न बघा दुसरा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन मंत्रालयाची स्थापना केली गेली आहे, त्या मंत्रालयाचं नाव काय? हा प्रश्न जुना आहे, राज्यसेवेला 1 वर्षाच्या अगोदरचे प्रश्न आणि MPSCला आपल्या कंबाईंड बीला सुद्धा 1 वर्षाच्या अगोदर प्रश्न विचारला होता. त्यामुळे मी हा जुना प्रश्न आहे, 2019 प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे की पंतप्रधान मोदी सरकारने नवीन मंत्रालयाची स्थापना केली गेली आहे, त्या मंत्रालयाचं नाव काय? तर याचं ऑप्शन बघा, संसाधन शक्ती, जलशक्ती, स्त्री शक्ती आणि नैसर्गिक शक्ती. उत्तर सांगा पटकन याचं काय, पटकन सांगा उत्तर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो जलशक्ती. पुढचा प्रश्न बघू. 2019 भारताच्या पहिल्या लोकपालापदी कोण नियुक्त करण्यात आले आहेत? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, अजूनपर्यंत पडला नाही त्यामुळे पडण्याची शक्यता आहे. तर ऑप्शन बघा, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती दिलीप भोसले, न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. पटकन सांगा आन्सर काय याचं. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी, पिनाकी चंद्र घोष. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे भारताच्या पहिल्या लोकपालापदी नियुक्त करण्यात आले आहेत. पुढील प्रश्न बघा, चौथा प्रश्न. काय म्हणते चौथा प्रश्न, की यंदाच्या वर्षी 2018-19 नोबेल पारितोषिक टिमोटी मिश्रीने दिले जाईल. ऑप्शन बघा, शांतता, रसायनशास्त्र, औषध आणि साहित्य. तर मित्रांनो आन्सर मला पटकन सांगा काय. क्वेश्चन बघा, यंदाच्या वर्षी 2018-19 दोन्ही वर्षाचे नोबेल पारितोषिक दिले जाणार आहेत. तर मित्रांनो हा प्रश्न जुना आहे त्यामुळे बघा याचा आन्सर काय येते. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन डी, साहित्य क्षेत्रामध्ये नाहीत, कारण 2018 साहित्यमध्ये दिला नव्हता, त्यामुळे 2019 साहित्य क्षेत्रामध्ये 2019 पण दिला आणि 2018 पण दिला. हे सगळं लक्षात ठेवा आणि कोणाकोणा दिलं ते पण लक्षात ठेवा, कारण ते पेपरला पडण्याची शक्यता आहे. आता पुढला प्रश्न बघू. जयपूरचा नुकताच जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे, बरोबर? हा जुना प्रश्न आहे, हा तुम्हाला कंबाईनला पडू शकतो आणि राजकीयला पडू शकतो. कारण काय मित्रांनो, या 4-5 महिन्यामध्ये कुठलीही घटना अशी झाली नाही त्यामुळे त्यांनी जास्त जोर देणार 2019 प्रश्नावर जो जाणार. त्यामुळं 2019 पूर्ण वर्ष अभ्यास करा तुम्ही चालू घडामोडीचा, त्यामुळे तुम्हाला IMP 2019, त्यामुळे मी 2019 जास्त प्रश्न घेतला त्यामध्ये. तर प्रश्न असा आहे की जयपूरचा नुकताच जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश करण्यात आला, ती यादी कोण जाहीर करते, कुठली संस्था जाहीर करते? तर ऑप्शन बघा, ISI, युनेस्को, WH आणि IMF. तर मित्रांनो याचा आन्सर जागा पटकन काय आन्सर आहे याचं. जागतिक वारसास्थळ म्हणून जयपूरला जारी केलं, तर कोण जारी करते ते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, युनेस्को, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. एखाद्या खेळाडूची टीम वर्षासाठी खेळातील प्रगती लक्षात घेऊन राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार दिला जातो. जो राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार असतो ना, तो कुठल्या खेळाला दिला जातो, म्हणजे तो खेळाडू किती वर्ष चांगली प्रगती केला पाहिजे तर त्याला दिला जातो. तर ऑप्शन बघा, 1, 2, 4, 5, 6 तर सांगा उत्तर पटकन मला काय उत्तर येतं याचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 6
त्या खेळाडूने सलग 6 वर्षाची कामगिरी चांगली केली पाहिजे, मग त्याला राजीव गांधी हा खेळरत्न पुरस्कार दिला जातो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे की नॉस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत, नॉस्कॉम तुम्हाला माहीत असणार आहेत. तर ऑप्शन बघा, देवजनी घोष, मनू डांगी, ए नंदनी आणि खाली एक ऑप्शन आहे. तर या तिन्हीतला ऑप्शनला उत्तर आहे. तर पटकन सांगा ॲन्सर काय मला याचं. नॉस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत, तर ॲन्सर आहे ऑप्शन ए, देवजनी घोष, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. प्रश्न आठवा की भारताचे प्रथम स्पेस पार्क टिंबटिंब राज्यात स्थापित केले जाईल. तर ऑप्शन बघा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ. सांगा पटकन ॲन्सर काय याचं, पटकन सांगा ॲन्सर मला. 3 सेकंद तुम्हाला वेळ आहे. आला ॲन्सर? हां सांगतो बघा ॲन्सर काय. ॲन्सर बघा ऑप्शन डी, केरळ राज्य. केरळ राज्यामध्ये भारताचा प्रथम स्पेस पार्क स्थापित केले जाईल. आता पुढला प्रश्न बघा. प्रश्न 9वा काय म्हणतो आहे की मसाला कर्जरोखे जारी करणारा भारतातील पहिले राज्य कोणते. मसाला कर्जरोखे जारी करणारा भारतातील पहिले राज्य, तर ऑप्शन बघा कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा. पटकन सांगा ॲन्सर काय याचं मला, पटकन सांगा पटकन. 3 सेकंद तुम्हाला वेळ आहे. हे मित्रांनो तुमचे ॲन्सर आलेच पाहिजेत. बऱ्यापैकी 30 प्रश्न आहेत, 30 पैकी तुम्हाला कमीत कमी 25 ॲन्सर आलेच पाहिजेत. कारण चालू घडामोडी हा परफेक्ट तुम्हाला आलाच पाहिजे. 2019 आणि 2020 हे 2 वर्ष तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं झाल्यात ना, जुलै आता पेपर पण सप्टेंबरमध्ये आहे आपला, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आहे. तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टपर्यंत तुम्हाला सगळी यायलाच पाहिजे. कारण कसं झालं आहे या पिरियडमध्ये आता मार्चपासून करोनामुळे कुठलाही जास्त चर्चेतली नाही गोष्ट, फक्त करोना सोडून. त्यामुळे त्यांनी जास्त फोकस करणार की 2019 वर्षामधील काय काय झाल्या गोष्टी तिथे फोकस करणार. त्यामुळे हे 2019 आणि 2020 प्रश्न आहेत, त्यामुळं ऐन प्रश्न आहे. तुम्हाला 30 पैकी यायलाच पाहिजे उत्तर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, केरळ. ऑप्शन सी केरळ आहे. केरळ हे राज्य मसाला कर्ज रोखे जारी करणारे पहिलं राज्य आहे. पुढला प्रश्न बघा, 10वा प्रश्न. देशातील पहिले विल्जन म्युझियम कोणत्या शहरात स्थापन करणार आहेत. तर ऑप्शन बघा, सुरत, हैदराबाद, मुंबई, औरंगाबाद. पटकन सांगा ॲन्सर. ॲन्सर तुम्हाला पटकन यायलाच पाहिजे. मी ऑनलाईन क्वेश्चन घेतले नुसता बारा, कारण हे आपले रिव्हिजन असल्यामुळे मी ऑनलाईन क्वेश्चन घेतले, मोठी प्रश्न घेतलो नाही. त्यामुळे हे ॲन्सर तुम्हाला यायलाच पाहिजेत, कारण पेपरमध्ये ऑनलाईनला जेवढे असेल तेवढे पैकीपैकी मार्क पडायला पाहिजे, त्याविषयी तुमची प्री निघणार नाही. त्यामुळं ऑनलाईन क्वेश्चन परफेक्ट यायला पाहिजेत. ऑनलाईन क्वेश्चनसुद्धा प्री निघते, त्यामुळं ऑनलाईन क्वेश्चन तर परफेक्ट तुम्हाला यायला पाहिजेत. तर 10व्याचा ॲन्सर आहे बघा ऑप्शन डी, औरंगाबाद. औरंगाबादमध्ये देशातील पहिले विल्जन म्युझिक शहरात स्थापन केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न बघा, 11वा प्रश्न काय म्हणतो आहे की देशातील पहिले सौर स्वयंपाकघर म्हणून ओळखलं जाते. तर बघा एक मिनटं, प्रश्न बघा काय म्हटलं मी, देशातील पहिले सौर स्वयंपाकघर म्हणून टिंबटिंबे गाव ओळखलं जाते. ऑप्शन बघा काय काय आहेत. एक आहे ते बाचा मध्य प्रदेश, रायोली गुजरात, बदनापूर महाराष्ट्र, भिलवडा राजस्थान. पटकन सांगा ॲन्सर काय याचं. तर याचा ॲन्सर आहे देशातील पहिले सौर स्वयंपाकघर म्हणून बाचा मध्य प्रदेश. बाचा हे एक मध्य प्रदेशमध्ये आहे, त्याला देशातील पहिले सौर स्वयंपाकघर म्हणून घोषित केलं आहे. सौर स्वयंपाकघर म्हणजे काय मित्रांनो, बाचा जत्रेमध्ये सगळ्या घरामध्ये काय केलं त्यांनी की सौर्य आपलं हे असते की नाही ते लावून सौर्य तापकावर त्यांनी स्वयंपाक करतात. कुठलंही त्यातलं इंधन यूज करत नाहीत, काय करत नाहीत, डायरेक्ट तुम्हाला सूर्यापासून ते यूज करून ते स्वयंपाक करतात, हे लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न बघा. प्रश्न असा आहे की 12वा प्रश्न आहे, हवाई दलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण ठरले आहेत. हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. हो पहिल्या 2मध्ये कन्फ्यूज करणारा. ऑप्शन बघा, एक भावनाकांत, अवनी चतुर्वेदी, मोहन सिंह आणि तिन्ही पर्याय योग्य. ॲन्सर सांगा पटकन याचं. इथं काय म्हणलं बघा, लढाऊ वैमानिक कोण ठरले आहेत हवाई दलातील. हे लक्षात ठेवा, हवाई दलातलं वेगळं आणि नेव्हीतलं वेगळं, हे लक्षात ठेवा. नेव्हीतलं पहिला वैमानिक कोण आहेत त्याबद्दल लक्षात ठेवा, आणि हवाई दलातले कोण आहेत लक्षात ठेवा. हवाई दलातले का, कारण हा आता हवाई दलातले हवाई झाल्यात, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. तर याचा ॲन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए, भावनाकांत. भावनाकांत या
हवाई दलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्या आहेत. हे हवाई दलातल्या आहेत आणि अवनी चतुर्वेदी नेव्हीतल्या आहेत, हे लक्षात ठेवा. अवनी चतुर्वेदी ह्या नेव्हीतले पहिला वैमानिक आहेत आणि हवाई दलातले कोण आहेत तर भावना कांत. हे आय एम पी क्वेश्चन आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न येऊ. पुढला प्रश्न बघा, ऑपरेशन सनराईज टू युद्ध अभ्यास कोणत्या देशामध्ये पार पडला? तर मित्रांनो, ऑप्शन बघा, भारत अमेरिका, भारत स्वीडन, भारत म्यानमार, भारत श्रीलंका. पटकन सांगा आन्सर काय आहे, आन्सर सांगा पटकन, यायला होतं पाहिजे तुम्हाला. ही जेवढी ऑपरेशन आपले युद्ध अभ्यास आहेत ना, हे तुम्ही पाठ करून ठेवा. अमेरिका भारतामध्ये कुठलं असतं, श्रीलंकामध्ये कुठलं असतं, नेपाळमध्ये कुठलं, भारताचं नेपाळचं, अमेरिकाच्या चर्चेतलं, त्यामुळे अमेरिकाच लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, ह्याचा आन्सर आहे 13चा आन्सर आहे ऑप्शन सी, म्यानमार. भारत आणि म्यानमारमध्ये ऑपरेशन सनराईज 2 हा युद्ध अभ्यास पार पडतो. तर पुढला प्रश्न बघा, 100 इमाने असलेल्या भारतातील इमाने लक्षात सॉरी इथं हे पाहिजे तर विमान पाहिजे. 100 विमान असलेली भारतातील चौथी एअरलाईन्स कोणती? ऑप्शन बघा, एअर इंडिया, जेट एव्हरेज, स्पाइस जेट आणि इंडिगो. पटकन सांगा आन्सर काय याचं. 100 विमाने असलेली भारतातील चौथी एअरलाईन्स कोण ठरली आता? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन सी, स्पाइस जेट. स्पाइस जेट हे 100 विमाने असलेली भारतातील पहिली चौथी एअरलाईन ठरली आहेत. पुढचा प्रश्न बघा, 15वा. 15 प्रश्न असा आहे की जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आहे, बरोबर, सर करणारे जगातील पहिले HIV हे लक्षात ठेवा. तर आम्ही म्हणलो HIV संक्रमित व्यक्ती कोण ठरले आहेत. पटकन सांगा आन्सर याचं. हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, म्हणजे 2019 जुलै ऑगस्टमधला हा प्रश्न आहे हो, त्यामुळे तुम्हाला आलाच पाहिजे. एक वर्षाचे पाठ्य मागतात, मागच्या वर्षी तुम्हाला कंबाईनला कसा प्रश्न पडला माहिती आहे ना, 2019 कंबाईन होती. 2019 पाठ्यमागचं पण विचारलं होतं, 2017 विचारलं ते मोरे कोणतर होता ना गगन करणारा त्यो प्रश्न, त्यामुळे तुम्हाला ही प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजेत. अगं प्रश्नाचा आन्सर काय माहिती आहे काय? ऑप्शन ए, किरण कुमार हा HIV संक्रमित रोग व्यक्ती होता. तो शिखर माउंट एव्हरेस्ट शिखर सरकारनं जगातील पहिला HIV संक्रमित रोग ठरला आहे. पुढला प्रश्न बघा, 16वा. टिंब ही 9 भारतीय भाषेसाठी विकसित एकात्मिक लिपी आहे. तर काय ऑप्शन बघा, भारती, हिंदुस्थानी, सुलभ. पटकन सांगा आन्सर काय याचं. तुम्हाला 30 पैकी कमीत कमी मला 27 प्रश्न यायलाच पाहिजे तर, कारण परीक्षा तुमच्या तोंडावर आहे, त्यामुळं तुम्ही केलंच पाहिजे सगळे. आणि सोपी प्रश्न आहेत, ऑनलाईन क्वेश्चन आहेत होय, त्यामुळे तुम्हाला आलेच पाहिजेत. हां, प्रश्न बघा, आन्सर बघायचं काय, तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, भारती हे 9 भारतातील भारतीय भाषेसाठी विकसित केलेली एकात्मिक लिपी आहे. पुढला प्रश्न बघा, 17वा. अलीकडे हत्तींना रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी ईशान्य सीमा रेल्वे विभागाने कोणता अनोखा एक उपक्रम सुरू केला आहे? तर ऑप्शन बघा, प्लॅन हनी बी आणि यापैकी नाही. पटकन सांगा आन्सर काय आहे, आन्सर सांगा पटकन, 3 सेकंदात आन्सर सांगायचं मित्रांनो तुम्हाला. हे आपले क्विक रिव्हिजन असल्यामुळे बराबर मी घेत चाललो आहेत. माझे डेलीचे व्हिडिओ बघत चला, मी रोज व्हिडिओ करून टाकतो आहे. करंट सायपर माझं चॅनलचं नाव MPSC BD आहे. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. आणि प्लीज एक लाईक करा आपल्या व्हिडिओला, आणि डेली व्हिडिओ बघत चला माझीतल्या. मी डेली 10 ते 15 क्वेश्चन टाकतो आहे मी करंटचे, त्यांना बघत चला, तेवढी तुमची प्रॅक्टिस पण होईल. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन बी, प्लॅन बी हा हत्तींना रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी ईशान्य सीमा रेल्वे विभागाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न असा आहे की देशातील पहिले दिव्यांग न्यायालय टिंबटिंब या शहरात स्थापन करण्यात आले आहेत. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय टिंबटिंब या शहरात स्थापन केलं. ऑप्शन बघा, मुंबई, पुणे, नागपूर आणि खाली अमरावती आहे. पटकन सांगा आन्सर काय याचं. सोपे आहेत, ऑनलाईन क्वेश्चन असल्यामुळे आलंच पाहिजे तुम्हाला. आन्सर आहे ऑप्शन बी, पुणे. पुणे या शहरामध्ये देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 19, मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहेत. ऑप्शन बघा, वेणुगोपाल, भगवान सहानी, PD देशमुख, दिनेश सिंह. पटकन सांगा आन्सर काय येतं. 3 सेकंदात मला उत्तर हवं आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे.
तुम्ही चालू घडामोडी केला असताना तुम्हाला प्रश्नोत्तर गेला पाहिजेच. त्याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी भगवान सहानी, मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाला भगवान सहानी यांची. पुढला प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, देशातील पहिले न्याय शहर म्हणून टिंबटिंबे शहर करण्यात येत आहे. प्रश्नाचं ऑप्शन बघा, हैदराबाद, गुट्टूर, अमरावती, चित्तूर. पटकन सांगा आन्सर काय याचं, पटकन सांगा आन्सर काय, 3 सेकंद मला आन्सर हवा आहेत. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी अमरावती. अमरावती देशातील पहिले न्याय शहर म्हणून विकसित करण्यात येत आहे. पुढचं बघा, 21वा प्रश्न, सक्षम 19 ही मोहीम कशाबद्दल आहे. सक्षम 19 ऑप्शन बघा, मोबाईल सुरक्षा, केरोसिन सुरक्षा, ऑइल सुरक्षा, पेट्रोल सुरक्षा. पटकन सांगा आन्सर काय याचं. तर आन्सर आहे मित्रांनो याचं ऑप्शन डी पेट्रोल सुरक्षा. पुढला प्रश्न बघा 22वा, चौथ्या औद्योगिक क्रांतीचे शहर केंद्र कोणते शहर बनले शहर आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र कोणते शहर आहे. ऑप्शन बघा, इंग्लंड, न्यूयॉर्क, टोकियो, मुंबई. पटकन सांगा आन्सर काय याचं. ओ काय वडिलां क्वेश्चन आता लगेलं तुम्हाला आन्सर आला पाहिजेत. आला आन्सर, सांगतो बघा आन्सर काय याचं. ऑप्शन डी याचा ऑप्शन आन्सर आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र कुठले शहर आहे, मुंबई. पुढील प्रश्न बघा, प्रश्न 23वा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे. ऑप्शन बघा, व्ही गिरिराज, सतीश त्रिपाठी, एम डांगे, के सळवे. पटकन सांगा आन्सर काय याचं. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए व्ही गिरिराज. व्ही गिरिराज हे महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली यांची. पुढील प्रश्न बघा, 24वा प्रश्न, जगातील सर्वात लांब मिठाची गुहा कोठे आहे. ऑप्शन बघा, इराण, इस्रायल, स्वीडन, इंग्लंड. पटकन सांगा आन्सर काय याचं. क्विक रिव्हिजन असल्यामुळे भराभर घेत चाललो आहे मी, स्पष्टीकरण सांगत नाही याचं. माझ्या डेली व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचा आणि आन्सरचं स्पष्टीकरण सांगतो आहे. ते कुठल्या राज्याचा राज्यपाल कोण आहे, प्रत्येक मुख्यमंत्री कोण आहे, त्या राज्यात कुठले कुठले वने आहेत, अभयारण्य कुठले कुठले आहेत, योजना कुठे चालू केल्या, सगळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत चाललो आहे. तर माझे व्हिडिओ डेली बघत चला. तर याचा आन्सर मित्रांनो ऑप्शन बी इस्रायल. इस्रायलमध्ये सर्वात मोठा लांबीचा मिठाचा गुहा आहे. पुढला प्रश्न बघा 25वा, मंडळ धरण प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे. मंडळ धरण तुम्ही ऐकला कुठं, मंडळ धरण चालू घडामोडी मधला प्रश्न आहे. मंडळ धरण प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे. यमुना, गंगा, उत्तर कोयल नदी, चंबल. पटकन सांगा आन्सर काय याचं. तर आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर कोयल नदी. उत्तर कोयल नदीवर मंडळ धरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघू 26वा प्रश्न, सिंधू नदीतील डॉल्फिन कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे. तुम्हाला आलंच पाहिजे, एम पी सी करताय, पोलीस भरती करताय म्हटल्यानंतर, तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताय म्हटलं तुम्ही, असले प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे. सगळी ऑनलाईन क्वेश्चन आहेत, ही एम पी सीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत, वनण्यासाठी राज्यसभा पेपरसाठी उपयुक्त आहे, तसेच आपले पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी हा उपयुक्त आहे. कारण पोलीस भरती आता जवळ येत आहे, 12,000 भरतीची पोलीस भरती, त्यामुळे चालू घडामोड तुम्ही करत असाल तर माझ्या चॅनलला डेली चालू घडामी चालू केलं आहे, त्या बघत चला. तसेच आणि कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी माझं चॅनल चालू घडामोडी इम्पॉर्टंट असतो. प्रत्येक पेपरला 100 पैकी कमीत कमी 10 ते 12 मार्क हे चालू घडण्यात प्रश्न असतात, त्यामुळे चालू घडामोडी चॅनल आहे माझं, त्यामुळे डेली बघत चला. एक 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा, तेवढं बघितला तुम्ही पाठवतो मला, कारण मी प्रत्येक पेपरमधलं काढतो आहे. मी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम, सकाळ बेकाळी 4-5 पेपर वाचतो मी, आणि त्यातले जेवढे आय एम पी, एम पी सी, पी एस आय किंवा आपले पोलीस भरती याला उपयुक्त नाही काढतो नुसता. आणि असं काय नसतं की प्रत्येकाला वेगवेगळं असं काय पडत नाही, म्हणजे एम पी सीला वेगळंच पडणार हे चालू घडामोडी, असं काय नाही, सगळ्यांना सेम चालू घडामोडी पडू शकते. त्यामुळं माझी व्हिडिओ बघत चला. तर मित्रांनो याचा आन्सर आहे, सिंधू नदीतील डॉल्फिन कोणत्या राज्याचा प्राणी आहे, राज्याचा राज्य प्राणी आहे. तर ऑप्शन ए पंजाब, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष कोणत्या वर्षी साजरा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून कोणत्या वर्षी साजरा करण्यात. तर ऑप्शन बघा, 2020, 2022, 2023, 2021. पटकन सांगा आन्सर काय याचं. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी 2023. 2023 हा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुढला प्रश्न बघा,
देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन बघा, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बेंगलोर. पटकन सांगा आन्सर काय याचा. तरी आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी कोलकाता. कोलकाता येथे, सॉरी सॉरी चुकलं चुकलं चुकलं, एक मिनिट. ऑप्शन सी आहे, तर सी दिल्ली. दिल्लीमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात येत आहे आले आहे. पुढचा प्रश्न बघा, 29वा. 29वा प्रश्न काय म्हणतो की WHO म्हणजे काय? तर WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्य शास्त्रज्ञपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? WHO लक्षात ठेवा, कारण WHO आता महत्त्वाचं आहे. करोनामुळे WHO लय चर्चेतला आहे, त्यामुळे WHOचं पूर्वपाम काय, ही स्थापना कधी झाली, त्याचं कोण सगळं, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो, माझ्या व्हिडिओ बघत चला, त्यामुळे तुम्हाला सगळं कळेल. प्रश्न 29चा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी सौम्या स्वामीनाथन या WHOच्या मुख्य शास्त्रज्ञपदी म्हणून नेमणूक करण्यात आले आहेत. पुढील प्रश्न बघा, 30वा प्रश्न, लास्ट प्रश्न आहे मित्रांनो. 30वा प्रश्न घेण्याचा अगोदर सांगतो तुम्हाला, आता व्हिडिओ जर आवडत असेल ना प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण का बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे माझे नवीन व्हिडिओ, मी रोज व्हिडिओ टाकतो नवीन, त्याची तुम्हाला नोटिफिकेशन दिसतील. त्यामुळे चॅनलच्या पुढे आपल्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करा. आता प्रश्न लास्ट बघा प्रश्न, सलग 126 तास नृत्य करण्याचा विश्वविक्रम कोण करणारे देशातील पहिले तरुणी कोण? तर ऑप्शन बघा, वंदना नेपाल, हेमलता, स्वामिनी आणि कलावती. तर मित्रांनो याचा ॲन्सर आहे, तुम्ही सांगा ॲन्सर 3 सेकंदात. 1, 2, 3. तर ॲन्सर आहे याचं वंदना नेपाल. वंदना नेपाल हे सलग 126 तास नृत्य करणारे विश्वविक्रम जगातील पहिल्या तरुणी आहेत. तर थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल समोरला आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.